नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमधील ॲप्लिकेशन ऑफ स्विचिंग टू सर्किट ह्या टॉपिकला आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, तर ह्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे स्क्रीनवरती तुम्हाला शो होते ते एक्सप्लेन केलं होतं. यामध्ये आपल्याला सर्किटवरनं त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म अँड इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचं होतं. ठीक आहे, ह्या टाईपमधील हे एक्झाम्पल आपण अभ्यासलं होतं. बघा, या पद्धतीने एक सर्किट गिवन होतं आणि त्यावरनं आपल्याला त्याचं स्टेटमेंट म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल म्हणजे 1 अँड 0 फॉरॅटमध्ये जो टेबल आहे तो आपल्याला क्रिएट करायचा होता. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला ह्याच टॉपिकवरती अजून काही डिफरंट डिफरंट टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे, ते आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल किंवा हे सर्किट, फर्स्ट तुम्ही अजून काही सर्किट कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, ठीक आहे, ते आपण घेऊयात आणि त्याचं सिम्बॉलिकल फॉर्म आणि इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करूयात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या टॉपिकचा व्यवस्थित स्टडी होऊन जाईल. तर चला बघूयात जे नेक्स्ट काही एक्झाम्पल आहे ते आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर बघा, इथे हे आहे सेकंड सर्किट, सेकंड एक्झाम्पल. ह्या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म अँड त्याचा इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचा आहे. तुम्ही ते प्रिव्हियस लेक्चर जर बघितले नसेल तर ते जरूर अभ्यासा. मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आता हे एक्झाम्पल बघूया कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे, कशा पद्धतीने याचा सिम्बॉलिकल फॉर्म अँड इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचं आहे. स्टार्टिंग आपण कशा पद्धतीने करतो, आधी हे सर्किट व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने आहे. या सर्किटमध्ये टोटल 1, 2, 3, 4 अँड 5 स्विचेस आहेत. ठीक आहे, S1, S2, देन S1 डॅश S2 डॅश आणि S3. ठीक आहे, तर यामध्ये 3 मेन स्विचेस कोणते आहेत, S1, S2 अँड S3, हे 3 डिफरंट स्विचेस आहेत. ठीक आहे, मेन स्विच. देन S1 डॅश S2 डॅश हे काय असणार आहेत, ह्या S1 आणि S2 चे ऑपोजिट असणार आहे. ठीक आहे, ज्याला आपण निगेशनने डिनोट करत असतो सिम्बॉलिकल जर राईट करायला गेलो त्यावेळेस. त्यानंतर इथे ही बॅटरी आणि आपला इथे लॅम्प असणार आहे, L4 लॅम्प. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपलं सर्किट आहे. टोटल 5 स्विचेस, 1 बॅटरी आणि 1 लॅम्प, या पद्धतीने आपलं हे सर्किटचं कन्स्ट्रक्शन आहे, गिवन आहे. आता यावरनं आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म राईट करायचा आहे. सिम्बॉलिकल फॉर्म राईट करण्यासाठी आपल्याला त्या स्विचेसवरनं स्टेटमेंट कन्सिडर करावे लागतात, बरोबर, सोल्युशन स्टार्ट करण्यापूर्वी. तर बघा, इथे आपण सोल्युशन राईट करूयात. ठीक आहे, बघा सोल्युशनमध्ये व्यवस्थित समजून घ्या, सिंपल आहे. आपल्याकडे टोटल 5 स्विचेस आहेत. ठीक आहे, मी जे फर्स्ट स्विच आहे आपलं, लेट S1, ठीक आहे, हे S1 एक फर्स्ट स्विच आहे. ह्या स्विचसाठी मी एक स्टेटमेंट कन्सिडर करतो, सपोज दिस इज P. ठीक आहे, इथेच आपण जरी राईट करायला गेलो ह्याच याच्यामध्ये, ठीक आहे, बघा सपोज इथे हे पी, ठीक आहे, त्यानंतर इथे S2 आहे, म्हणजे मी याला सपोज क्यू कन्सिडर करूया. मी सर्किटमध्येच ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय, तसं आपल्याला इथे राईट करायचंच आहे सोल्युशनमध्ये. ओके, S1 साठी P कन्सिडर केला, S2 साठी Q, S3 साठी आपण PQ, देन सपोज इथे R कन्सिडर करूया सिक्वेन्स वाईज. त्यानंतर S1 डॅश, म्हणजे ह्या H चा इथे काय आहे, निगेशन आहे, ऑपोजिट घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तर इथे ऑन असेल हे स्विच, तर इथे काय असणार आहे, ते ऑफ असणार आहे. इथे ऑफ असेल तर इथे ऑन असेल, काय कोणती पण पॉसिबिलिटी असू शकते. तर इथे याला P कन्सिडर केलं तर इथे निगेशन P मला राईट करावं लागेल, करेक्ट. देन S2 डॅश आहे, तर इथे सिमिलरली मला निगेशन क्यू राईट करावं लागेल. ठीक आहे, या पद्धतीने. आणि इथे बॅटरी आणि हे लॅम्प तर आहेच. ओके, या पद्धतीने आपल्याला हे सिम्बॉलिकली राईट करावं लागेल, तेच मी ते आता फक्त राईट करतो. बघा इथे खाली S1 साठी P, देन S2 साठी आपल्याला क्यू राईट करावं लागेल, देन डॅशची टर्म मी पुढे लिहितो इथे, देन S1 डॅश निगेशन पी, S2 डॅश निगेशन क्यू. ठीक आहे, ओके, अँड ऑल्सो वी हॅव S3 स्विच विच इज कॉल्ड सपोज R. ओके, PQR निगेशन पी निगेशन क्यू, या पद्धतीने आपण हे आता त्याला नेमिंग केलेलं आहे थोडक्यात. ठीक आहे, सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये राईट करायचं आपल्याला. बघा आता
त्यानंतर आपल्याला एल फॉर लॅम्प असणार आहे, इथे एल इज इक्वल टू लॅम्प असणार आहे, ठीक आहे. याची काही गरज नाही तसे पण आपल्याला, आपल्याला फक्त हे फाईव्ह स्विचेसची जे सिम्बॉलिक फॉर्म आहे तेच लागणार आहे स्टेटमेंट फॉर्म करण्यासाठी. सो इथे आता फर्स्ट वी कन्स्ट्रक्ट किंवा वी राईट वी कन्स्ट्रक्ट स्टेटमेंट, स्टेटमेंट राईट करायचं आहे आपल्याला कशावरनं, या स्विचेसच्या अरेंजमेंटवर. आता बघा, मी तुम्हाला मागच्या काही लेक्चरमध्ये सिरीज अँड दोन टॉपिक एक्सप्लेन केले होते, एक म्हणजे सिरीज आणि सेकेंड म्हणजे पॅरललची कन्सेप्ट, ठीक आहे. स्विचेस इन सिरीज, स्विचेस आर इन पॅरलल जर असतील तर त्यासाठी आपण कोणते सिम्बॉल्स किंवा कोणते लॉजिकल कनेक्टिव्हिटीज यूज करत असतो, तर सिरीजमध्ये असेल तर आपण कंजक्शन ही कनेक्टिव्हिटी यूज करत असतो, ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पॅरलल जर असेल तर आपण डिजंक्शन, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, हां, यावरनच ते पुढे सॉल्व करते. हे जर विसरलं तर पुढे काही सॉल्व करते नाही. सिरीज असेल तर कंजक्शन, पॅरलल असेल तर डिजंक्शन. मग त्याची ट्रूथ टेबल किंवा त्याचं इनपुट आउटपुट टेबल कशा पद्धतीने असतो, सिरीजमध्ये असेल तर डिजंक्शनमध्ये असेल तर म्हणजेच पॅरलल असेल तर, ठीक आहे, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात आहे, सिम्पल आहे खूप. बघा आता इथे हे जे स्विचेस आहेत हे पॅरल आहेत की सिरीजमध्ये आहेत हे आधी आपल्याला डिफाईन करावं लागेल, ठीक आहे. हे एकदा अंडरस्टँड झालं की आपल्याला मग त्यावरनं त्याचं स्टेटमेंट फॉर्म करता येईल, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ कंजक्शन अँड डिजंक्शनच्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीमध्ये, ठीक आहे, सिम्बॉलिकली. तर बघा आता इथे इथे ही बॅटरी आहे, बॅटरी इथे प्लस अँड मायनस, प्लस टू मायनस करंट फ्लो होत असतो, ठीक आहे. तर प्लसमधून आपण स्टार्ट करूया, करंट फ्लो झाला इथे बघा. आता ज्यावेळेस ह्या पॉईंटला करंट येणार आहे, इथून ह्या करंटसाठी दोन वे आहेत, बरोबर. एकदा हा जो करंट आहे तो एकदा या वेने इकडे जाणार आहे आणि एकदा या वेने इकडे जाणार आहे, बरोबर. हा फर्स्ट वे, देन हा सेकंड वे. त्यानंतर बघा इथे फर्स्ट वेने गेल्यानंतर इथेच दोन स्विचमधून पास होणार आहे, एक S1 आणि S2 मध्ये, बरोबर. त्यानंतर तो इथून या पॉईंटला येणार आहे आणि पुन्हा S3 मधून पास होऊन तो इथे लॅम्प ग्लो होईल आणि इकडे मायनसला कनेक्ट होईल, ठीक आहे. आता जर सेकेंड फ्लोचा विचार केला, सेकेंड वेचा विचार केला, तर सेकेंड इथून करंट निघाल्यानंतर ह्या पॉईंटमधून इकडे सेकेंड वे हा, बरोबर. पुन्हा इथे बघा S1 डॅशमधून पास होईल, अगेन S2 डॅशमधून पास होईल, त्यानंतर अगेन इथे आणि S3 मधून पास होईल आणि या पद्धतीने, म्हणजे ह्या सर्किटमध्ये टोटल 2 वे आहेत, बरोबर, समजतंय. आता बघा इथे करंट आल्यानंतर ह्या पॉईंटला इथून हा फर्स्ट वे आहे. एक काम करूयात आपण, स्मॉल स्मॉल पार्टमध्ये हे जे सर्किट आहे ते आधी आपण कन्स्ट्रक्ट करूया. म्हणजे काय, तर बघा आपला हा जो फर्स्ट वे आहे करंट फ्लो होण्याचा, त्यामध्ये S1 आणि S2 हे कसे आहेत बघा. इथे ज्यावेळेस इथे फक्त ह्याच वरच्याच दोन स्विचचा विचार करा, S1 आणि S2. जर फर्स्ट वे जर मी कन्सिडर केला तर इथे S1 S2 हे एकाच लाईनमध्ये आहेत, बरोबर, एकाच लाईनमध्ये आहेत, म्हणजेच ते एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, ठीक आहे, ते इन टर्म्स सिरीजमध्ये आहेत. आता जर सिरीजमध्ये असेल तर मी ते दोन स्विच इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये आपण ते कंजक्शनची कनेक्टिव्हिटी यूज करून राईट करू शकतो, कारण ते सिरीजमध्ये आहे, समजते. म्हणजे बघा सपोज इथे फर्स्ट केस, ठीक आहे, मी मुद्दाम हे थोडंसं डिटेलमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करतोय, छोटे छोट्याच्या पार्टमध्ये डिवाईड करतोय, म्हणजे फायनली जे सर्किट कन्स्ट्रक्ट होईल ते होल सर्किटचं सिम्बॉलिकल फॉर्म असणार आहे, ठीक आहे. बघा केस फर्स्टमध्ये सपोज हा इथे S1 आणि S2 हे मुद्दाम राईट करतो, S1 आणि S2, ठीक आहे, हा इतकाच पार्ट मी कन्सिडर केला, फक्त हे वरचे दोन स्विचेस, जे टॉपचे दोन स्विचेस आहेत तेच कन्सिडर केले, S1 S2, ठीक आहे. आता ह्यात फक्त दोन स्विचचा जर विचार केला तर याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय राईट करता येईल मला, P, ठीक आहे, सिरीजमध्ये आहेत म्हणून कंजक्शन Q, ठीक आहे, हा एक सिम्बॉलिकल फॉर्म भेटेल फक्त ह्या दोन स्विचेससाठी, ठीक आहे, ओके. आता इथे डाऊन सेकंड वेमधील इथे डाऊनचे जे स्विचेस आहेत, ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय भेटेल बघा. सपोज जर मी सेकंड कन्सिडर केलं तर इथे S1 डॅश याच पद्धतीने आहे, फक्त इथे डॅश आहे, S2 डॅश, आता डॅश आहे, पुन्हा हे सिरीजमध्येच आहे, म्हणजे इथे आणि प्लस S1 डॅश आहे, म्हणजे मला इथे निगेशन ऑफ कोणाचं पीचं, देन
नेगेशन ऑफ क्यू आणि मध्ये काय येईल डिजंक्शन की कंजक्शन, तर ही सिरीज मध्ये आहे, सिरीज मध्ये असेल तर कंजक्शन राईट करते. बघा या पद्धतीने ह्या सेकेंड जी टर्म आहे किंवा डाऊनचे जे स्विचेस आहेत त्यांची अरेंजमेंटसाठी आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म या पद्धतीने राईट करता येईल. अपवर्डचं टॉपचं जे स्विचेस आहेत त्यांच्यासाठी सिम्बॉलिकल फॉर्म या पद्धतीने राईट करता येईल. आता राहिला प्रश्न कोणता, ह्या S3 चा. S3 ह्या दोन्हीही म्हणजे दोन्ही वे बरं का, इथे हे जे चार स्विचेस आहेत, फर्स्ट फोर स्विचेस आहेत, ह्या फोर स्विचेसमधून करंट इथे बघा पुन्हा ह्या पॉईंटला एकत्र होतोय बरोबर, आणि इथून तो S3 मध्ये येतोय. म्हणजे बघा ज्यावेळेस फर्स्ट वेव मधून करंट पास होतोय तो इथे ह्या पॉईंटला S3 मध्ये जातोय, सेकंड वेव मधून जरी करंट इथून पास झाला तरी S3 मध्येच येतोय. म्हणजे ह्या फोर स्विचेसला हा S3 स्विच कसा आहे, सिरीज मध्येच कनेक्टेड आहे. समजतंय? ओके, तर मी इथे असं राईट करतो थर्ड नंबरची कन्सेप्ट. इथे सपोज हे फोर स्विच, ठीक आहे, या होल स्विचचं एक कॉम्बिनेशन, ठीक आहे, इथे, आणि हे आपलं थर्ड नंबरचं मेन स्विच जिथे इथे मी S3 राईट करतो. आणि याला सपोज मी काहीतरी सपोज एस ह्या होल कॉम्बिनेशनला S4 राईट करतो, जे ॲक्च्युली आपलं काय असणार आहे ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन असणार आहे S4. ठीक आहे, समजते काय चाललं आहे? ओके, आणि आता बघा S4 आणि S3 हे कसे झाले मग कनेक्ट, सिरीजमध्येच झाले अगेन. म्हणजेच मला इथे असं राईट करता येईल S4 हे मी फक्त समजण्यासाठी गेले, ॲक्च्युली आपल्याला S4 नाही आहे याच्यामध्ये, हे समजून घ्या. ओके, S4 कशामध्ये आहे, तो सिरीजमध्ये आहे म्हणून कंजक्शन. आणि S3 साठी आपण सॉरी इथे S4 नाही आहे, PQRS S घेतलं तरी चालेल, St घेऊया, चला T, कारण S जर घेतलं तरी ते स्विचेससाठी कन्सिडर होतो ना, त्यामुळे T घेऊया. आणि S3 साठी आपलं काय आहे, R आहे, R, तर T कंजक्शन R मला राईट करते. ठीक आहे, या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, फक्त हे जे तिन्ही कॉम्बिनेशन आहेत हे एकत्र करून आपल्याला फायनल जो सिम्बॉलिकल फॉर्म आहे तो राईट करायचा आहे. बघा मी बघून तुम्हाला स्मॉल स्मॉल पार्टमध्ये हे कन्वर्ट करून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त. ठीक आहे, ओके, मग आता फायनल जे सर्किट आहे सॉरी सिम्बॉलिकल जे फॉर्म आहे ते कशा पद्धतीने भेटेल बघा. तर आणि हे दोन कसे आहेत, पॅरलली कनेक्टेड आहेत. बघा हे दोन जे वे आहेत ना, इथून सेपरेट करून होतो, इथून एक सेपरेट करून पास होते. म्हणजेच याचा मिनिंग काय झाला की वरचे टॉपचे आणि बॉटमचे जे दोन स्विचेस आहेत हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलली कनेक्टेड आहेत. बघा इथून एकदा करंट पास होते, इथून करंट पास होते, म्हणजे हे दोन्ही सेपरेट करंट पास होत असेल तर पॅरललची कनेक्टिव्हिटी असते. ठीक आहे, म्हणजे पॅरलचं कॉम्बिनेशन तिथे होतं. आणि ज्यावेळेस करंट एकत्र फ्लो होतो, बघा इथे ज्यावेळेस दोन स्विचमधून ॲट ए वन टाईम तो करंट फ्लो होतोय बरोबर, म्हणजे इथे जर क्लोज झाला तर पुढे तो पासच होणार नाही, म्हणजे ह्या फर्स्ट स्विचवरती डिपेंड आहे. त्या पद्धतीने म्हणजे इथे सिरीजची कन्सेप्ट आहे आणि इथे पॅरलची कन्सेप्ट आहे. जरी वरचं स्विच पूर्ण ऑफ केलं तरी करंट इथून पास होणार आहे, म्हणजे इथे पॅरललचं कनेक्शन झालं. ठीक आहे, ओके, तर आता बघा हे जी फर्स्ट केस आहे ह्या फर्स्ट केसला सेकंड केस कशी आहे, पॅरलल आहे. म्हणजे मी इथे फायनल फायनल स्टेटमेंट आता मी राईट करतो, बघा फायनल स्टेटमेंट काय भेटेल आपल्याला, तर पी कंजक्शन क्यू बरोबर ही टर्म ती इथे राईट केली, ही फर्स्ट केस आपली. ह्या फर्स्ट केसला पॅरलल आहे, कोणती सेकंड केस पॅरलल असेल तर मला डिजंक्शन राईट करता येईल. आणि आता सेकंड केस आहे ते S1 डॅशची, त्या डॅशसाठी सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला हा भेटला होता, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, आणि तीच कॉन्सेप्ट पुढे इथे काय झाली, टी म्हणजे कोणती होती, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होती टी बरोबर, ती ऑलरेडी आपण राईट केली. ही होल टर्म म्हणजे काय आहे आपली, टी आहे. आणि टी नंतर इथे काय आहे, कंजक्शन आणि आर. ठीक आहे, म्हणजे इथे मला राईट करता येईल कंजक्शन आणि इथे आर. समजतंय? बघा या पद्धतीने हे फायनल काय झालं, आपलं स्टेटमेंट फॉर्म होणार आहे. बघा कोणती टर्म राहिलेली आहे का ते चेक करून घ्या, फक्त सगळे स्विचेस आले पाहिजे, S1 S2 S3 S1 डॅश S2 डॅश. ठीक आहे, बघा पी क्यू आर त्यानंतर निगेशनच्या दोन टर्म्स त्या पण आलेल्या आहेत आणि इथे हे पॅरल सिरीजचं कॉम्बिनेशन. ठीक आहे, या पद्धतीने ही स्वागत ही मी रब करून टाकतो आता, हे फक्त आपल्याला अंडरस्टँडसाठी होतं. बघा या पद्धतीने हे फायनल स्टेटमेंट आपल्याला भेटेल.
ठीक आहे. आता स्टेटमेंट फाइंड झालेला आहे, अजून आपलं एक्झाम्पल एंड झालेला नाही. याच्यातला एक जो पार्ट आहे तो आपला रिमेनिंग आहे. कोणता पार्ट? इनपुट आउटपुट टेबलचा. ठीक आहे, हा फक्त आपला स्टेटमेंटचा पॅटर्न झाला, एक पार्ट झाला. आता आपण जाऊया इनपुट आउटपुटच्या टेबलकडे. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. इथे ठीक आहे, फोर स्विचला आहे, S3 कसं आहे, सिरीजमध्ये आहे ना. म्हणजे मी इथे एक राईट करतो, बघा हा ब्रॅकेट टाकतो इथे, याला इम्पॉर्टंट आहे हा बॉक्स ब्रॅकेट इथे मी असा टाकतो, कारण ह्या कॉम्बिनेशनमध्ये, ह्या कॉम्बिनेशनला हे थर्ड स्विच, सॉरी हो थर्ड स्विच कसं आहे, सिरीजमध्ये आहे, त्यामुळे मी इथे ब्रॅकेट टाकला. ठीक आहे, पुढे, कारण लॉजिक टेबलमध्ये त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे ओके. तर आता सेकेंड पार्ट एक्झाम्पलचा, इनपुट आउटपुट टेबल. आता कशा पद्धतीने इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचं आहे ते पण मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपल्याला जे काही स्टेटमेंट गिवन आहे, आता ते ऑलरेडी आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे आता हे एक लॉजिकल स्टेटमेंट झालं, ठीक आहे, त्यामध्ये पी क्यू आर हे किती आहेत, म्हणजे स्टेटमेंट किती आहेत, आणि त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज किती आहेत, त्याला आपण एन अँड एम कन्सिडर करत असतो. ठीक आहे, बघा प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला इथं मुद्दा नेतो एकदा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल इथे कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. बघा इथे इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करण्यासाठी आपल्याला रो आणि कॉलमची गरज आहे, बरोबर. मग ते आता किती असणार आहेत, नंबर ऑफ रोज किती, नंबर ऑफ कॉलम्स किती, हे डिफाईन करण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हिटीज किती आहेत ते आधी आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, आता इथे बघा ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हे आपला सिम्बॉलिकल फॉर्म होता, यामध्ये पी क्यू हे दोन स्टेटमेंट होते, तर त्याला आपण एन इज इक्वल टू टू कन्सिडर केलं. कनेक्टिव्हिटीमध्ये इथे 1 2 3 4 अँड 5 कनेक्टिव्हिटी आहे, तर एम इज इक्वल टू 5 कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि त्यानंतर मग इथे रो साठी 2:n फॉर्म्युला, कॉलमसाठी एन प्लस एमचा फॉर्म्युला, त्यामध्ये व्हॅल्यू पुट केला, आपल्याला रो आणि कॉलम कॅल्क्युलेट झाले, आणि त्यावरून आपण मग ट्रूथ टेबल इथे प्रिपेअर केला. ठीक आहे, त्याच पद्धतीने आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, बघा. ओके स्टेटमेंट, ओके नंबर ऑफ स्टेटमेंट्स, नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत इथे बघा, पी क्यू देन हे तर निगेशन आहे, आणि आर म्हणजे किती, एन इज इक्वल टू 3 झाले. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी किती झाल्या बघा, इथे 1 2 3 4 5 6 कनेक्टिव्हिटीज, कनेक्टिव्हिटीज ओके. कनेक्टिव्ह एम इज इक्वल टू किती होता, 5 ना, 1 2 3 4 5 6, सॉरी 6 ओके. ठीक आहे, स्टेटमेंट 3 कनेक्टिव्हिटी 6 देन फॉर्मुला, रोसाठी 2:n देन 2 चा पावर इथे 3 म्हणजे किती होईल, हे 8 होईल, रोज किती होणार आहेत 8 ओके. आणि आता कॉलम्स, कॉलम्स एन प्लस एम देन 3 प्लस 6 वी गेट अ 9, दॅट मीन्स इन आउटपुट, इनपुट आउटपुट टेबल वी गेट 9 कॉलम्स, और वी कंस्ट्रक्ट 9 कॉलम्स अँड 8 रोज. ओके, सो या पद्धतीने आपल्याला ते प्रिपेअर करायचं आहे आपला इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे, मग चला आपण राईट करूया आता टेबल, ड्रॉ इन्सर्ट, टेबल इन्सर्ट करतो मी आता. ठीक आहे, किती, 8 रोज ओके, 1 2 3 4 5 6 7 8, 8 इन्सर्ट टेबल निक्सन, याचमध्ये करतो इन्स नंबर ऑफ कॉलम्स 9 देन नंबर ऑफ रोज 8. आता रो एक एक्स्ट्रा लागणार आहे, ठीक आहे, हेडरसाठी 9च अँड ओके. शुड वी गेट द टेबल लाईक दिस, ठीक आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी आता हा टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तर यामध्ये मी व्हॅल्यू पुट करतो,
ठीक आहे, आपले जे स्टेटमेंट आहे ते, सो फर्स्ट इज अ पी, सॉरी पी, देन इथे क्यू आणि आर, मेन स्टेटमेंट आधी आपण राईट करतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पाहिजे निगेशन पी. निगेशन पी, तर ठीक आहे, निगेशन पी ही जी एंट्री आहे, आपण कॉलम जो आहे तो स्मॉल करूया थोडं. निगेशन पी, निगेशन क्यू, क्यू, त्यानंतर आपल्याला पी कंजक्शन क्यू, ठीक आहे, ही टर्म इथे राईट करावं लागेल. सो पी कंजक्शन क्यू, ही पण इतका मोठं नसेल तरी चालेल. ठीक आहे, पी कंजक्शन क्यू, त्यानंतर निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, ही एक टर्म. ठीक आहे, अँड देन देन ह्या दोघांचं काय करायचं आहे, कॉम्बिनेशन करायचं आहे. ओके, पी कंजक्शन क्यू, डी जंक्शन निगेशन पी, कंजक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, आणि फायनल मी इथे आपल्याला फायनल स्टेटमेंट राईट करावं लागेल. ओके, सो पी कंजक्शन क्यू, डी जंक्शन निगेशन पी, कंजक्शन निगेशन क्यू, अँड या होल टर्म विथ कंजक्शन आर. ठीक आहे, या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने आपले हे किती आहेत, 1 2 3 देन 4 5 6 7 8 and 9 कॉलम्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन अँड एट रो. आता बघा, फर्स्ट स्टार्ट करूया. बघा इथे व्हॅल्यू इनपुट आउटपुट टेबलमध्ये आपण 1 and 0 यूज करत असतो. सो फर्स्ट फोर, आता टोटल किती आहेत, 8 रो आहेत. सो फर्स्ट 4 व्हॅल्यू ह्या 1 असणार आहेत. ठीक आहे, 1 1 1 1, द नेक्स्ट 4 व्हॅल्यू 0 0 0 0, पॉसिबल कॉम्बिनेशन आपल्याला राईट करायचे म्हणून त्या टाईपमध्ये ते. ठीक आहे, आता इथे आपण 4 झाले, इथे 2 2 कॉम्बिनेशन करणार आहोत आपण इथे. सो इथे 1 1 0 0, बरोबर, देन 1 1 0 0, अँड देन फायनली पुन्हा याच्या हाफ किती, इथे 2 चा हाफ 1, म्हणजे इथे 1 0 1 0 1 0 1 0. समजतंय कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे इथे किंवा राईट करायचं आहे. फर्स्ट 4 व्हॅल्यू नंतर ह्या 4 झाल्यानंतर इथे त्या 4 चा हाफ घ्यायचा आहे, म्हणजे किती मला 2 2 चं कॉम्बिनेशन करून 1 0 1 0 राईट करता येईल. ठीक आहे, म्हणजे इथे पुन्हा 2 चा हाफ 1 असेल तर 1 0 1 0 1 0 या पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये ते राईट करता येईल. चला, पी क्यू आरच्या मी व्हॅल्यू आता इथे पुट केलेल्या आहेत. आता मला नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटी यूज करून ह्या कॉलमच्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, तर बघा, आता निगेशन पी आहे, पी कुठे आहे, इथे आहे, हा फर्स्ट कॉलम बघा. आता ह्या फर्स्ट कॉलममध्ये ह्या पीचे निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे 1 असेल तर 0 करायचा, 0 असेल तर 1 करायचा. ठीक आहे, मग बघा, फर्स्ट 4 व्हॅल्यू किती आहेत, 1 आहेत, तर मला इथे फर्स्ट 4 व्हॅल्यू भेटतील 0, ऑपोजिट करून. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट 4 व्हॅल्यू 0 आहेत, मला इथे भेटेल 1, बरोबर. सिमिलरली निगेशन क्यू आहे, क्यूच्या निगेशनमध्ये बघा, आता इथे 1 1, तर इथे मला भेटेल 0 0, इथे 0 0, इथे भेटेल 1 1, देन नेक्स्ट 1 1, वी गेट 0 0, हिअर विज 0 0, राईट 1 and 1. ओके, नेक्स्ट वी फाइंड द पी कंजक्शन क्यू. पी कंजक्शन क्यू, दॅट मीन सी द फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम, पी अँड क्यू, 1 1. आता कंजक्शनमध्ये आपण बघा, कंजक्शन म्हणजे कोणती कॉम्बिनेशन, सिरीजचं कॉम्बिनेशन. इथे बघा, एक जरी स्विच जर ऑफ असेल तर करंट इकडे हा जो लॅम्प आहे तो ग्लो होईल का नाही होणार, हे फक्त ह्या स्विचवरती डिपेंड आहे. सर सिरीजमध्ये असेल तर ठीक, मग आता इथे सिरीजमध्ये आहे, इथे दोन्ही हां, 1 म्हणजे काय असणार आहे आपला, 1 म्हणजे ऑन अँड 0 मीन्स ऑफ. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा.
ओके, तर वन पी क्यू ना, वन वन दोन्ही ऑन आहेत, ठीक आहे, फ्लॅम ग्लो होईल म्हणजे वन, त्यानंतर पुन्हा दोन्ही ऑन आहेत, ओके वन, त्यानंतर वन झिरो, एक स्विच ऑफ आहे म्हणजे झिरो, इथे झिरो, देन इथे पण बघा एक स्विच कसा आहे ऑफ आहे म्हणजे लॅम्प ग्लो होणार आहे म्हणजे झिरो, इथे पण झिरो, इथे पण झिरो, इथे पण झिरो, ठीक आहे, म्हणजे सगळीकडे झिरो झिरो भेटेल इथे, ओके व्यवस्थित बघा. त्यानंतर इथे आता निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, आता निगेशन निगेशन मध्ये चेक करायचं आहे, निगेशन इथे आहे, निगेशन म्हणजे फोर आणि फाईव्हचा कॉलम, त्यामध्ये आहे कंजक्शन म्हणजे पुन्हा सिरीजच कॉम्बिनेशन, आता झिरो झिरो दोन्ही ऑफ आहेत म्हणजे लॅम्प ग्लो होणार नाही, झिरो इथे पण झिरो 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 वन झिरो, त्यानंतर झिरो वन अगेन झिरोज, वन झिरो वन झिरो झिरो झिरोज भेटेल, त्यानंतर इथे वन, दोन्हीही स्विच कसे आहेत ऑन आहेत, आणि इथे पण वन 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 असे म्हणजे इथे भेटेल आपल्याला वन वन, करेक्ट. देन नेक्स्ट पी, आता 8 नंबरमध्ये बघा, पी कंजक्शन क्यू म्हणजे कुठे, इथे 6 नंबरचा, देन डी जंक्शन ह्या निगेशनच्या टर्म्स त्या इथे आहे 7 नंबरचा, म्हणजे 6 आणि 7 मध्ये मला डी जंक्शनची कनेक्टिविटी अप्लाय करायची आहे, समजतंय, ठीक आहे. आता डी जंक्शन म्हणजे काय, पॅरल कॉम्बिनेशन, ठीक आहे, या पद्धतीने पॅरल म्हणजे कोणत्या तरी एका स्विचमधून करंट पास होईल, ठीक आहे, ऑरची कंडिशन, मग आता इथे बघा ऑर असेल तर हे किंवा ते कोणत्या तरी एक स्टेटमेंट ट्रू पाहिजे त्यामध्ये, तर वन झिरो, ठीक आहे, एक तर चालू आहे म्हणजे लॅम्प ग्लो होईल, इथे एक वन आहे ठीक आहे म्हणजे इथे वन राईट करते, दोन्ही झिरो आहेत ठीक आहे मग तू झिरो, वन झिरो झिरो झिरो, त्यानंतर इथे झिरो आहे ठीक आहे झिरोच, इथे झिरोच, कोणतं तरी एक स्विच ऑन आहे ठीक आहे म्हणजे इथे वन, इथे पण एक ऑन आहे ठीक आहे वन, करेक्ट. आता फायनल बघा, ह्या 8 नंबरच्या कॉलम सोबत कोणता घ्यायचा, कंजक्शन विथ आर, आर म्हणजे थर्ड कॉलम, इथे म्हणजे 8 अँड 3rd नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, कंजक्शन घ्यायचं आहे, मग आता इथे बघा वन वन म्हणजे वन, देन वन झिरो कंजक्शन आहे ठीक आहे, म्हणजे मला इथे राईट करता येईल झिरोच, ओके ओके. आता नेक्स्ट बघा इथे थर्ड रो मध्ये, ठीक आहे, इथे किती आहे थर्ड, झिरो आहे ठीक आहे, आणि इथे या थर्ड मध्ये आर मध्ये वन आहे, वन झिरोचं कॉम्बिनेशन आहे, कंजक्शन मध्ये आहे, एक स्विच कसा आहे ऑफ आहे म्हणजे इथे लॅम्प ग्लो होणार नाही, व्हॅल्यू भेटेल आपल्याला इथे झिरो, ठीक आहे, त्यानंतर इथे झिरो आहे, इथे पण झिरो आहे म्हणजे इथे झिरोच भेटेल, त्यानंतर इथे वन, इथे झिरो, व्हॅल्यू भेटेल आपल्याला झिरो, देन इथे वन झिरो म्हणजे झिरोच भेटेल, त्यानंतर इथे पण झिरो आहे, इथे झिरो झिरोच भेटेल, ठीक आहे, म्हणजे इथे दोन व्हॅल्यू आपल्याला भेटतात झिरो, ठीक आहे, काय चुकतंय झिरो, ओके, इथे एक एक्स्ट्रा गेली इथे वन, झिरो झिरो ठीक आहे, झिरो 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 ओके, अँड देन वन वन, दोन्ही ऑन म्हणजे वन, आणि इथे फायनली झिरो आहे, देन इथे नेक्स्ट वन, फायनल वी गेट झिरो, अँड दिस इज अवर इनपुट आउटपुट टेबल, फायनल व्ह्यू ऑफ अवर इनपुट आउटपुट टेबल, ओके. सो ओके, तर या पद्धतीने आपल्याला हा जो इनपुट आउटपुट टेबल आहे तो प्रिपेअर करायचा होता, एकदम सिंपल आहे, फक्त आपल्याला इथे सिरीज अँड पॅरलल म्हणजे कंजक्शन आणि डी जंक्शन ह्या दोन कॉन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे, आणि त्याआधी आपल्याला इथे रो अँड कॉलम जे आहेत ते कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला स्टेटमेंट माहीत पाहिजे किती आहेत आणि कनेक्टिव्हिटीज, ठीक आहे, बघा या पद्धतीने आपल्याला हे होल जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. सर्किटवरनं आपल्याला त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म अँड त्याचा इनपुट आउटपुट टेबल क्रिएट करायचं होतं, ठीक आहे, ह्या टाईपमध्ये हे एक्झाम्पल होतं, एक्झाम्पल आपलं सेकंड होतं, सेकंड हे सर्किट होतं, फर्स्ट सर्किट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, आता ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेकंड सर्किट जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे, कशा पण त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म अँड इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचं आहे, ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्यापुढील जे नेक्स्ट सर्किट आहे, सर्किट नंबर 3, त्याचा आपण सिम्बॉलिकल फॉर्म अँड इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करूया. म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा व्यवस्थित अंडरस्टँड होईल, ठीक आहे. जितके तुम्ही मॅक्सिमम याचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहात तितकी तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला स्कोरिंग या दृष्टीने हा टॉपिक किंवा हा होल चॅप्टरच खूप इझी आहे, ठीक आहे. त्यामुळे हा व्यवस्थित समजून मग त्याची प्रॅक्टिस करून त्याचे हमखास मार्क्स तुमच्या एक्झाममध्ये मिळवा, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. ह्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल, या कॉन्सेप्टमध्ये जर काही डाऊट असेल, तर मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.